करुणा शर्मा परळीत गेल्यानंतर तिथे झालेला गोंधळ संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला करुणा शर्माची अडवणूक गाडीत पिस्तूल ठेवणं ॲट्रॉसिटी आणि त्यांना अटक अशा नाट्यमय घटना परळीत घडल्या या संपूर्ण गोंधळात परळीच्या माजी आमदार पंकजा मुंडे गप्प होत्या पण आता त्यांनी देखील मौन सोडलंय ट्विट करत पंकजा मुंडेंनी सूचक प्रतिक्रिया देखील दिली आहे अन्याय चुकीच्या लोकांच्या ताकद असल्यामुळे होतो असं नाही पराक्रमी हात बांधून बसतात म्हणून होतो शासन प्रशासन न्यायव्यवस्था कोणी आपल्या दारात नाही बांधू शकत हा विश्वास हरवू नये रॉंग प्रेझिडेंट शुड नॉट बी सेट ही काळाची गरज आहे परळी सुन्न आहे मान खाली गेली आहे राज्याची असं ट्विट पंकजा मुंडेंनी केलं आहे पंकजा मुंडेंनी चुकीचे लोक नक्की कोणाला म्हटलं आणि पराक्रमी लोक नक्की कोणाला म्हटलं हे मात्र त्यांनाच माहिती तुम्हाला माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर परळी हे ठिकाण राज्यात राजकीयदृष्ट्या धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचं ठिकाण मानलं जातं गोपीनाथ मुंडेनंतर पंकजा मुंडे धनंजय मुंडे प्रीतम मुंडे यांनी परळीचं नाव देशभरात चर्चेत ठेवलं बीड जिल्ह्यातील महत्त्वाचे निर्णय हे परळीतूनच होतात याच परळीचं नाव आता वेगळ्या कारणाने चर्चेत आलंय राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी म्हणून स्वतःची ओळख सांगणाऱ्या करुणा मुंडे या रविवारी परळीत आल्या होत्या वैद्यनाथ मंदिरात दर्शन घेणार पत्रकार परिषद घेणार आणि त्यानंतर धनंजय मुंडेंच्या घरी जाणार असं स्वतः करुणा मुंडे यांनी जाहीर केलं होतं मात्र परळीत करुणा शर्मा गेल्यानंतर तिथे परिस्थिती चिघळली त्यात करुणा शर्माच्या गाडीत पोलिसांना पिस्तूल आढळून आल्याने एकच खळबळ उडाली त्यानंतर परळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत चौकशी केली त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा देखील दाखल करत त्यांना चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं ही पिस्तूल त्यांच्या गाडीत कोणीतरी ठेवत असल्याचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला आणि संशय व्यक्त केला गेला धनंजय मुंडे यांनी जबरदस्ती आणि बळाचा वापर करून माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले मला फसवण्याचा हा प्रयत्न आहे माझ्या गाडीत जबरदस्तीने पिस्तूल ठेवली असा आरोप करुणा शर्मा यांनी केला या, के या संपूर्ण प्रकरणावर व्यक्त होत पंकजा मुंडेंनी हे ट्विट आहे धनंजय मुंडे हे परळीचे आमदार आहेत तसेच बीडचे पालकमंत्रीसुद्धा आहेत त्यामुळे एक प्रकारे प्रशासनाचा उल्लेख करत पंकजा मुंडे यांनी अप्रत्यक्षपणे का होईना धनंजय मुंडेंवर टीका केल्याचं दिसून येत आहे करुणा शर्माला ज्या प्रकारे अटक झाली ते पाहता पोलीस प्रशासनावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे भाजपकडून यावर प्रतिक्रिया देखील देण्यात आली आहे काय चाललंय महाराष्ट्रात न्याय मागायला आलेल्या महिलेलाही वागणूक मिळते चुकीच्या केसमध्ये अटक करण्यात येते मंत्री मुंडेने कितीही स्वतला वाचवण्याचा प्रयत्न केला तरी एक दिवस त्याला नियती सोडणार नाही अशी टीका निलेश राणे यांनी ट्विट करून केली आहे तर फडणवीसांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी त्यामुळे आता भाजपकडून पंकजा मुंडेंनी देखील ट्विट करत प्रशासनावर टीका केली आहे आणि या प्रकरणात उडी घेतली असंच म्हणावं लागेल रेणू शर्मा प्रकरणात देखील पंकजा मुंडे यांनी थेट धनंजय मुंडेंचं नाव न घेता टीका केली होती आता देखील त्यांनी थेट धनंजय मुंडेंचं नाव न घेता प्रशासनावर टीका केली आहे मात्र त्यांचा रोष हा धनंजय मुंडेंकडेच होता असंच दिसून येत आहे या एकूणच प्रकरणावर आणि त्यावर पंकजा मुंडेंनी दिलेल्या प्रतिक्रियेबाबत आपली काही मतं असतील ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लोकमतचं चा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लोकमतच्या फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद